सर माझं मी वैभव भास्करराव खरात तर माझं मी बुलढाणा प्रॉपर बुलढाणा सर एस एस आयबद्दल तुम्हाला कुठून कळालं मी एस एस आयला म्हणजे ऍक्च्युली 2016 मी म्हणजे ज्यावेळेस समजा म्हणजे कोचिंग वगैरे मी लावायचं हे केलं होतं तर त्यावेळेस म्हणजे शुभम सरचं नाव कळलं म्हणजे शुभम सर एकदम नवीन होते त्यावेळेस आणि मग शुभम सरचा एक म्हणजे सिंगल क्लास चालू होता त्यावेळेस मला वाटतं म्हणजे टी पॉईंट आहे साईडनं कुठतरी तर मग आणि मग शुभम सरचं एक असंच म्हणजे लेक्चर केलं आम्ही त्यावेळेस आणि तर मग त्याच्यानंतर मग शुभम सरची आमची ओळख झाली आणि मग त्याच्यानंतर समजा किंवा तुम्ही यश बँकिंग स्टडीजसाठी तुम्ही जॉब सोडला हो काय म्हणजे तुम्ही जर तुमच्या आता समजा करिअर सोबत जर आता समजा माझी फोकस म्हणजे आता म्हणजे तुमचं जर म्हणजे ध्येय वगैरे जर एकदम म्हणजे व्यवस्थित असेल तुमच्याकडे जर म्हणजे व्यवस्थित म्हणजे प्लॅन म्हणजे जर असेल तर तुम्ही असं म्हणजे रिस्क घेऊ शकता पॅरेंट्स तर पहिले नाहीच म्हणे त्यांनी म्हणजे भरपूर वेळेस नाहीच म्हटलं पण मग मी म्हणजे माझ्या निर्णय थोडं म्हणजे थांबत होतो तर जेव्हा आता सगळं एवढी स्ट्रगल करून जेव्हा तुम्ही केला जॉब आता लागले तुम्ही तर तेव्हा काय म्हणणं आहे तेव्हा आता मन चांगलं वाटतं आता म्हणजे त्यांना मन थोडं समजलं की म्हणजे माझा डिसिजन थोडा त्यावर व्यवस्थित त्यानं केलं खूप कष्ट केले आणि त्यानं खूप छान केलं आणि आम्ही आता जे आई करते ते सपोर्ट करावाच लागतो एकदम चांगलं वाटते हो अपेक्षा केली डिस्ट्रॅक्शन म्हणजे माझा फोकस क्लिअर होतो तर कारण की आता म्हणजे मागचा जॉब मी लेफ्ट केला होता तर समोर काही ऑप्शनच नव्हता तर त्याच्यामुळे ऑप्शन हेच होतं मी 2016 आता त्यावेळेस आयबीपीएस एसओचं म्हणजे प्रीमेन्स निघाली होती माझा म्हणजे इंटरव्ह्यू घेतला होता नंतर 2017 तेच झालं होतं त्याच्यानंतर मग 2 वेळेस म्हणजे आरआरबी मेन्स मध्ये समजा काय 0.5 आणि 1 मार्कानं उकलं होतं त्याच्यानंतर म्हणजे सेंट्रल बँकेचाही म्हणजे क्रेडिट ऑफिसरचा निघला होता माझा तर तोही म्हणजे प्रीमेन्स न उकला होता त्याच्यानंतर 2019 माझं म्हणजे आरआरबी ची काय समजा म्हणजे पोस्ट वगैरे निघाली होती तर मग त्याही वेळेस मी आलो होतो म्हणजे आई वडिलांनी त्यावेळेसही मग सिलेक्शन झालं होतं माझं आणि आता सध्या मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मग स्केल 3 मध्ये पण झालं म्हणजे आता ज्यावेळेस मी होतो तर म्हणजे शुभम सरच होते शुभम सर ऑलराऊंडर होते त्यावेळेस तुम्ही त्यांना कोणत्याही सब्जेक्टचं सांगा ते म्हणजे त्यावेळेस ते म्हणजे किंवा म्हणजे पूर्ण मदत करत होते आणि मग शुभम सरनं ज्यावेळेस आता म्हणजे नवीन शुभम सर अकॅडमी स्थापन केली होती तर पहिल्या बॅचला आम्हीच होतो तर म्हणजे शुभम सरला जो स्टाफ होता म्हणजे शुभम सरनं सगळं कोऑर्डिनेट केलं आणि त्यावेळेस काही स्टाफ येत होता काही जात होतो पण म्हणजे शुभम सर मेन राहिले आणि म्हणजे शुभम सरनं सगळं शुभम सरच होलसेल शुभम सर आणि शुभम सरचं अगदी सुरुवातीपासून नेचर चांगला आहे आणि मधून मधून मला फोने येत होते याच्या बाबतीत सहकार्याच्या बाबतीत त्यांच्या लग्नाला सुद्धा मी होतो शुभम सरांच्या जोड्याच्या आणि प्रत्येक वेळा त्यांच्या फोनवर अगदी चांगलं बोलणं होतं त्यांनी झाड दिले गावाला ते आमच्याकडे चांगलं मोठं झाड झालं फुलं आली त्यांना चांगली मागच्या वेळेस यांना घेऊन आलो होतो आम्ही 2019 खूप सहकार्य मिळालं शुभम सरचं